शासनाचा कसलाही निधी नसताना आपल्या गावातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, शाळा सर्व सोयीसुविधा पूरक व्हावी म्हणून पालकांनी पुढाकार घेऊन शाळेच्या सर्व भिंती बोलक्या करण्यासाठी 3,52,804 रुपयांचा निधी जमा करून एखाद्या संस्थेला लाजवेल अशी बिटरगावची जिल्हा परिषद शाळा बोलकी करून एक वेगळा आदर्श निर्माण केलाय. रेणापूर तालुक्यातील बिटरगाव येथील जिल्हा परिषद शाळा 1 ते 7 पर्यंत असून या शाळेत एकूण 11 वर्ग खोले आहेत. या शाळेत 7 शिक्षक कार्यरत आहे. या शाळेला रंगरंगटी करून सर्व शाळा सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कसलाही शासनाचा निधी नसताना शाळेचे मुख्याध्यापक हिरामन साळी आणि शाळेतील सर्व शिक्षकांनी शालेय समिती अध्यक्ष आणि सरपंच यांनी पुढाकार घेऊन ही शाळा लोकसहभागातून बोलकी करण्याचं ठरवलं आणि लोकसहभाग गोळा करण्याचं काम सुरू झालं. जसे जसे रंगरंगटीचे काम सुरू झाले तसे तसे गावातील सुज्ञ नागरिक शाळेला भेटी देऊ लागले आणि शाळेला भेटी देऊन रंगरंगटीचं काम पाहू लागले. पाहता पाहता गावातील लोकांच्या सहकार्यामुळे 3.5 लाख रुपये निधी गोळा झाला आणि संपूर्ण शाळाच बोलकी केली. यामध्ये पुढाकार घेणारे मुख्याध्यापक हिरामन साळी, सरपंच महेंद्र पाटील, शालेय समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक संजय शिंदे, शाळेचे शिक्षक दशरथ वाकडे, हिराबाई वानीस, दैवशाला संबनवार, सुनीता कांबळे, माणिक पवार, प्रमोद खटके, सरपंच महेंद्र पाटील, शालेय समिती अध्यक्ष गोपाळ जगताप, कला पंढरीच्या शालू साके, सुप्रिया रामदासी आदींसह गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन शाळेच्या भिंती बोलक्या केल्या. या शाळेच्या भिंतीवर विविध बोधात्मक चित्र आणि महापुरुषांची चित्रे आकर्षक अशी कलाकुसर काढून संपूर्ण शाळेचे लोकसहभागातून बोलकी केली असून सध्या या शाळेत संगणक कक्ष, व्हर्च्युअल क्लासरूम, इंग्रजी, गणित लॅब, प्रत्येक वर्गात स्मार्ट टीव्ही, वायफाय सुविधा आदी सुविधा उपलब्ध असून येथील पालक आणि नागरिकांनी शाळेच्या रंगरंगोटीसाठी आणि सुविधा उपलब्ध करण्यासाठी 3,52,804 रुपयांचा लोकसहभाग जमा करून एक वेगळा आदर्श येथील पालक आणि नागरिकांनी इतरांना दिलाय.